आज आपण मालवणी वडे तयार करणार आहोत. यालाच कोंबडी वडे असं देखील म्हटलं जातं, कारण ही रेसिपी जी आहे ती नॉनव्हेज सोबत चिकनच्या रेसिपीसोबत सर्व केली जाते, त्यामुळे याला कोंबडी वडे असं देखील म्हटलं जातं. आषाढ विशेष ही आपण रेसिपी तयार करत आहोत. यासाठीची जी भाजणी आहे ती जर परफेक्ट झाली, त्याचबरोबर त्यामध्ये जे सर्व मसाले वापरले आहे त्यांचं प्रमाण देखील जर परफेक्ट असेल तर तुमचे वडे हे नक्कीच टम्म असे फुगतात, त्याचबरोबर ते चवीला देखील अप्रतिम होतात. त्याचबरोबर आपण ही जे वडे करण्याच्या ज्या तीन पद्धत आहे त्या वेगवेगळ्या तीन पद्धत मी या रेसिपीमध्ये शेअर केलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये वडे तयार करायचे असतात त्यासाठी त्या पद्धती तुम्हाला नक्कीच उपयोगात येतील. अतिशय टम्म फुगलेले मालवणी वडे शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलच्या नावासमोर सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि मंगळवार गुरुवार शनिवार दुपारी 1 वाजता येणारी रेसिपी मिस करू नका. नमस्कार, मी कविता स्टार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण आषाढ विशेष टम्म फुगलेले मालवणी वडे किंवा कोंबडी वडे तयार करणार आहोत. त्यासाठी जी भाजणी तयार करणार आहोत त्यासाठी मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे, 5 कप एवढा तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर ग्रॅममध्ये प्रमाण पाहिजे असेल तर मी खाली डिटेलमध्ये देईलच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचबरोबर आपण कपाच्या सहाय्याने तुम्हाला मी माप मोजून दाखवणार आहे. 5 कप एवढे मी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ तुम्ही कोणत्याही पद्धतीचा वापरू शकता. आता आपल्याला गॅसचा फ्लेम हा लो ठेवून आपल्याला छान असा हा तांदूळ 10 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा कुठेही फुल करायचा नाही, अगदी व्यवस्थित असा कडक तांदूळ होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. तुमची भाजणी परफेक्ट झाली तरच तुमचे मालवणी वडे हे फुगणार आहे. जर भाजणीमध्ये चुका झाल्या, व्यवस्थित भाजली गेली नाही, तर तुमचे वडे हे फुगणार नाही. त्यानंतर आपण 1 कप आणि वरती थोडंसं कप एवढं 1.25 कप एवढं आपण ज्वारी घेतलेली आहे. ज्वारी देखील आपल्याला लो फ्लेमवर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. या ठिकाणी प्रत्येक साहित्य हे लो फ्लेमवर व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे. त्यातवर साहित्याचं जे प्रमाण देखील आहे ते परफेक्ट घेणं गरजेचं आहे. आता मी थोड्या क्वांटिटीमध्ये करत आहे, तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य 1 कप उडद डाळ, 1 कप हरभरा डाळ, 1 कप पोहे घेतलेले आहे. आता हे तीनही एकत्र आपण भाजून घेणार आहोत, कारण आपल्याला पोहे हे फक्त गरम करून घ्यायचे आहे, शेकवून घ्यायचे आहे. त्यामुळे आपण या डाळीमध्येच पोहे व्यवस्थित शेकवून घेतलेले आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित एकत्र करून देणार आहोत. आपल्याला सर्व साहित्य थंड करायचं. आता मसाला करण्यासाठी 1 कप एवढे धणे, त्यानंतर 2 चमचे बडीशोप, 1.5 चमचा जिरं, 1 चमचा वावा घेतलेला आहे, 1 चमचाला थोडीशी कमी मेथीदाणे आणि 1 चमचा मिरे घेतलेली आहे. हा सर्व मसाला जो आहे त्यामुळे आपल्या या वड्यांना छानशी चव येणार आहे, त्यामुळे हा मसाला नक्की बनवा. सर्व छान असं 3 ते 4 मिनटं भाजल्यानंतर आपण हे सर्व यामध्ये मिक्स करणार आहोत. अर्धा तास थंड करून घेतलेला आहे. अर्ध्या तासानंतर तुम्हाला गिरणीमध्ये ते तळून आणायचं आहे. ते तुम्हाला दळताना जास्त पीठ बारीकसुद्धा नको आहे आणि जास्त ठोसरसुद्धा नको आहे. अगदी रवाळ असं, थोडंसं रवाळ असं तुम्हाला हे तळून आणायचं आहे, कारण पीठ जर व्यवस्थित दळ तर तुमचे वडे हे छान फुगणार आहे. त्यामध्ये आपण मसाले घातलेले असल्यामुळे फक्त मीठ आणि हळद टाकलेली आहे आणि कोमट पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ जर जास्त क्वांटिटीमध्ये दळून आणलेलं असेल, 1 महिन्यानंतर जर तुम्ही करणार असाल तर पाणी हे थोडंसं कोमट करून तुम्ही वापरायचं आहे. 1 महिन्यापर्यंत तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकतात. त्यानंतर छान असं पीठ मऊसर मळून झाल्यानंतर 2 तासासाठी ते भिजत ठेवलेलं आहे. छान असं भिजल्यानंतर आपण या पद्धतीने त्याचे वडे करून घेणार. भिजल्यानंतर थोडंसं पीठ हे सैल झालेले आहे, त्यामुळे छान असे आपले वडे तयार होत आहे. ही पहिली पद्धत आहे. या पद्धतीने देखील तुम्ही हे वडे करून घेऊ शकतात. हे पहा, एकसारखं असं हा वड्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित आपलं प्रेस होतो. ही दुसरी पद्धत आहे. या दुसऱ्या पद्धतीने देखील तुम्ही छान असं हे वडे बनवून घेऊ शकता. हे पहा, अगदी एकसारखे छान असे व्यवस्थित वडे तयार होत आहे. त्याचबरोबर पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे, सर्व प्रमाण परफेक्ट आहे, त्यामुळे वडे हे साईडने चिरत नाही, अगदी व्यवस्थित असे आपले हे वडे तयार होत आहे. पीठ दळून आणताना तुम्ही व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. त्यानंतर आपलं कडकडीत तेल गरम झालेलं आहे. या तेलामध्ये आपण आता हे वडे तळून घेणार आहोत. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर तुम्हाला गॅसचा फ्लेम हा मिडियम करायचा आहे. हे पहा, अगदी टम्म फुगलेले छान असे आपले हे वडे तयार झालेले आहे, म्हणजे आपली भाजणी परफेक्ट झालेली आहे. त्याचबरोबर तळून आणलेलं पीठ जे आहे ते देखील परफेक्ट झालेलं आहे. हे पहा, आता तुमचं जर पीठ जास्त खरबरीत राहिलं
तरी देखील तुमचं पिठाचे वडे छान असे तयार होणार नाही। हे पहा, मी तुम्हाला आणखीन थोडेसे वडे तळून दाखवते। सर्व वडे आपले एकसारखे आणि टम्म असे फुगत आहे। मी दोन्ही पद्धतीने तयार केलेल्या जे वडे आहे ते दोन्ही पद्धतीचे तुम्हाला तळून दाखवलेले आहे। तुम्ही पाहू शकाल अतिशय टम्म असे फुगलेले आहे, अतिशय छान असे वडे तयार होत आहे। आता मी तुम्हाला तिसऱ्या पद्धतीने देखील वडे तयार करून दाखवणार आहे। हे पहा, या पद्धतीने छान असा उंडा करून घेतलेला आहे। आपण या जे प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे। या पद्धतीने हाताच्या सहाय्याने प्रेस करत करत एकसारखे आपल्याला हे वडे तयार करायचे। हे पहा, अगदी व्यवस्थित असे एकसारखे आपल्याला हे वडे तयार झालेले आहे। या पद्धतीने आपण तिसऱ्या पद्धतीने देखील हे वडे तयार केले। जेव्हा ह्या पद्धत तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये वडे करायचे असतात त्यावेळेस ह्या पद्धती नक्कीच उपयुक्त होतात। त्यामुळे या पद्धतीचा नक्कीच वापर करून पहा। हे पहा, अगदी व्यवस्थित असे आपले हे वडे छान असे तळून तयार झालेले आहे। आता आपण हे एका डिशमध्ये सर्व करणार आहोत। राहिलेले वडे देखील या पद्धतीने मी तळून घेणार आहे। रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर या आषाढ महिन्यामध्ये चिकनसोबत ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि मंगळवार गुरुवार शनिवार दुपारी 1 वाजता येणाऱ्या सर्व टिप्ससहित आणि सर्व अचूक प्रमाणासहित असणाऱ्या सर्व रेसिपी पाहायला विसरू नका। अगदी परफेक्ट अशा रेसिपी मी तुम्हाला यूट्यूबवर शेअर करत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। त्याचबरोबर रेसिपी आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा। हे पहा, अतिशय टम्म फुगलेले हे आपले आज मालवणी वडे कोंबडी वडे तयार झालेले आहे। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।